नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातील एक प्रेमी युगुल अर्धापूर शहराजवळच्या शेतात एकांतात फिरण्यासाठी गेलं होतं, तेव्हा याच भागातील सुमारे 8 ते 10 जणांच्या टोळक्यानं या युगुलाला गाठलं आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. यातील युवकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली, त्याचबरोबर युवतीलाही धमकावतीचा विनयभंग करण्यात आला. महत्वाचं म्हणजे हा सर्व प्रकार या टोळक्यातीलच काही जणांनी मोबाईलवर शूट केला. लातूरप्रमाणे सुरुवातीला यातील पीडित तरुण आणि तरुणी गप्प होते, मात्र या प्रकाराचे व्हिडिओ सर्वत्र व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर फिरू लागल्यानंतर यातील पीडित तरुणानं अर्धापूर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली असून या तक्रारीवरून 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून इतरांचा तपास सुरू आहे. सर्व आरोपी हे अर्धापूरमधलेच रहिवासी आहेत. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी केशव गुंडसे पाटील सध्या आपल्याबरोबर आहेत. केशव, काय नेमका प्रकार झालाय, सध्या काय कारवाई पोलीस करतायत? साधारण 4 दिवसांपूर्वी घडलेला हा प्रकार आहे. हे जे एक जोडपं आहे ते जोडपं त्या ठिकाणी फिरण्यासाठी गेलेलं असताना त्यांना हे मारहाणीचा हा प्रकार घडलेला आहे. लातूरमध्ये ज्या पद्धतीचा प्रकार घडला होता काहीसा तसाच प्रकार इथे घडलेला आपल्याला दिसतो आहे. सुरुवातीला या मुलांनी, जो पीडित मुलगा आहे, त्यांनी बदनामीच्या भीतीने तक्रार दिलेली नव्हती, परंतु काल या संदर्भात त्यांनी रात्री अर्धापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे. रात्री उशिरा याबाबत गुन्हा दाखल झालेला आहे. काही जणांना अटकही केलेली आहे आणि इतर जे आरोपी आहेत त्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. मुलीचा विनयभंग करणे आणि त्याचबरोबर दोघांनाही मारहाण करणे अशा प्रकारचा हा गुन्हा अर्धापूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे. भूषण, धन्यवाद केशव या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय मारहाण करत युवतीचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल झाली आणि त्या 12 जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.